माझा डॅड, आता काही म्हणतात डॅड आहेत, माझे डॅड आहेत, मी म्हणतो माझाच डॅड आहे, होय माझा डॅड आहे, माझे भाऊसाहेब सगळेजण म्हणतात आमचे भाऊसाहेब, मी म्हटलं आमचे भाऊसाहेब नाही माझा भाऊ आहे. वसईला निर्मळला आम्ही गेलेलो, कुठलं देऊळ रे अजय, शंकराचार्यांच्या देवळामध्ये पुजाऱ्याला बाहेर काढायला मला सांगितलं भाऊसाहेबांनी, 5 मिनिटासाठी बाहेर काढशील का रे, म्हटलं का नाही, म्हटलं पुजाऱ्याच्या ठेवले 10 रुपये, पुजाऱ्याला म्हटलं मी नॉक केल्याशिवाय दरवाजा उघडायचा नाही, आणि पुजारी गेले बाहेर, आणि भाऊसाहेबांनी त्यावेळेला अलग जो पुकारला, माझ्या आयुष्यामध्ये तसा अलग मी अजूनपर्यंत विसरू शकलो नाही, तसा कोणी करणार पण नाही, माझा भाऊ तो भाऊच होता. आणखीन काय बोलू भाऊबद्दल, तुझ्या काही शेवटच्या क्षणापर्यंत भाऊ माझ्या बरोबर होता, शेवटच्या क्षणी सुद्धा मुंबईमध्ये एवढे सगळे भक्त असताना सुद्धा तो डॅड माझ्याकडे आला, 2-3 माणसांनी उचलून त्याला आणलं वरती. ते वसईकरांचं भाग्य म्हणायला पाहिजे किंवा श्याम खटावकरचं भाग्य म्हणायला पाहिजे ते, किंवा श्याम खटावकरच्या ते, आणि मुद्दाम शनिवारी संध्याकाळी फोन करायचे, रविवारी रात्री फोन करायचे 10:30 वाजता, कसा आहे हा, बरोबर आहे की वाईट आहे, मुद्दाम फोन करायचे. आणि मी सोमवारी व्हायचे सकाळी 4:30 उठून कामाला जाणार, तरी सुद्धा रात्री 10:30 फोन करायचे, कसं आहे, काय रे श्याम आहे, काय करतो, आता काय करणार मी रात्री 10:30 शनिवारी किंवा रविवारी. पण त्यांची एवढी बारीक नजर होती माझ्यावरती, हा काय करतोय, कसा काय आहे, सगळेजण म्हणतात त्याच्यातला आहे का वेगळा आहे, आम्ही वेगळेच आहोत आणि भाऊ आहोत, पण जगा वेगळे आहोत आम्ही, श्याम खटावकर जगा वेगळाच आहे आणि जगा वेगळाच राहणार आहे. त्याने वाघाची पोरं बोललेत की नाही, ते वाघाच्या पोरासारखाच मी आहे, बछडा आहे मी त्यांचा, आणि आज त्याच्यासाठीच आलो मी डॅडसाठी. पण इथे बंदिस्त वातावरणामध्ये गड्डीचं वातावरण आणि इकडचं वातावरण फार फरक जाणव, मुक्तांगण नाही, बस असताना जे होतं ते केलं काय वेगळं होतं, भाऊ म्हणजे भाऊच, भाऊ म्हणजे भाऊच, काय बोलायचं, बोलायचं तुम्ही.